माझे मित्र आणि एक धडाडीचे शोधपत्रकार निरंजन टकले आणि ज्यांच्या भाषणानंतर मी परत अध्यक्षीय भाषण करावं अशी काहीही गरज नसतानासुद्धा तिथे अध्यक्ष लिहिलं आहे म्हणून मी इथे उभा आहे नाहीतर जयदेव डोळेंनी प्रत्यक्ष पत्रकारितेतली स्थिती सध्याचं वातावरण सध्याचं राजकारण आणि कन्हया कुमारने तर त्याचं संपूर्ण तात्विक आणि जर काही लोकांना तात्विक शब्द आवडत नसेल तर त्याचं आध्यात्मिक विवेचनसुद्धा केलेलं आहे <laughs> तर त्या विवेचनानंतर मी काही बोलावं असं जरी नसलं तरी निरंजन टकले हे कोणत्या परंपरेते आहेत हे मला सांगण्याची आवश्यकता वाटते आणि म्हणून ते वरवर विषयांतर वाटलं तरी विषयांतर नसेल पुस्तकाबद्दल लोया प्रकरणाबद्दल आत्ता ज्या चर्चेत आलं आहे छापून आलेलं आहे लोकांमध्ये चर्चा आहे प्रत्यक्षात जरी वर्तमानपत्रांनी त्याची फारशी दखल घेतली नसली कारण त्यांना सुशांत सिंगने आत्महत्या केली का तो मेला ह्याच्यात जास्त रस आहे प्रत्यक्षात जज लोया कसे मेले ह्याच्याबद्दल कोणी त्याच्यावर तीन तीन महिने चर्चा झाली पण ह्याच्याबद्दल एक ताससुद्धा कोणत्याही टेलिव्हिजन चॅनलनी लोयासंबंधामध्ये चर्चा केली नाही आमच्या मुंबईच्या प्रेस क्लबनी याच्या संबंधामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्यावेळेला आम्ही शरद पवारांकडे गेलो आणि शरद पवारांनी ताबडतोब मान्य केलं की हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आता जर हे महाविकास आघाडीचं सरकार अजून आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला केंद्र सरकारच्या मार्फत हे सत्य दडवण्याचा जो प्रयत्न झाला तो शोधून काढला पाहिजे आणि लोया केस पुन्हा आपण ओपन केली पाहिजे असं शरद पवार म्हणाले आम्ही ज्यावेळा कमिटीतर्फे त्यांना भेटायला गेलो त्यावेळेला ते भेटायला जाण्याचं कारण मुळी मुळात निरंजन टकले हे एक होतं आणि दुसरं भीमा कोरेगावची केस होती भीमा कोरेगावच्या केसमध्ये तर जे आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या निमित्ताने जे पुरावे देण्यात आलेले आहेत तेचमुळे पिगासस टेक्नॉलॉजीने दिलेत हेच वॉशिंग्टन पोस्ट न्यूयॉर्क टाईम्सुद्धा दाखवले तरी पण स्टॅन स्वामीसारख्या पंच्याऐंशी वर्षाच्या माणसाला साधा स्ट्रॉ मिळू शकला नाही कारण त्यांना पाणी पिता येत नव्हतं वृद्धत्वामुळे आणि त्यांना असलेल्या पार्ट पॅलेसिसमुळे त्यांना स्ट्रॉ पण दिला नाही या सिस्टीमने अजून त्या केसमधले चौदा जण अटकेत आहेत त्यांच्याबद्दल पुरावे नाहीत त्यांना पुरावे सादरच करत नाही आहेत कोर्टामध्ये आपल्या देशामध्ये आत्ता साधारणपणे तीस लाख लोक असे कैदेत आहेत की ज्यांनामुळे सादरच केलं आहे कोर्टासमोर पुरावा सोडा त्यांना सादरच केलेलं नाही पुरावा नसताना सुद्धा त्यांना अटकेत ठेवलेलं आहे एक वर्ष नाही वीस वीस वर्ष त्यातली एक कथा तुम्हाला माहिती असेल तुम्ही म्हणाली लोह्याच्या संबंधात कशी महत्त्वाची तर ती अशी महत्त्वाची आहे एका बाईला अटक झाली खुनाच्या आरोपावर आणि ती बाई तुरुंगात होती ती ज्या वेळेला तुरुंगात होती त्यावेळेला ती गर्भाशी होती आणि तिला तिकडे मूल झालं ते मूल झाल्यानंतर अर्थातच घरातल्या कोणीतरी ते तिकडे घरी नेलं पण बाई तुरुंगातच राहिली आरोपपत्र नाही पुरावा नाही ते मूल जे आहे ते वीस वर्षाचं झालं तरी आई तुरुंगातच त्या मुलाला काहीच माहीत नाही आई का तुरुंगात आहे म्हणून त्या मुलांनी चौकशी सुरू केली त्यावेळेस त्याला कळलं की असं असं काहीतरी घडलं होतं आणि असा अशा खुनाचा आरोप आपल्या आईवरती होता, आई होता। म्हणून तो वकिलांकडे फिरायला गेला की मला मदत करा म्हणजे आईला मला सोडवायचं आहे बहुतेकशे वकील म्हणले नाही जमणार नाही जमणार कारण आता म्हणे आता खूप वर्ष झाले वीस आता कुठे आम्हाला तरी कुठचं जुनं जुनं काय काय काढणार आम्ही बहुतेक वकिलांनी नकार दिला शेवटी एक वकील म्हणला मी येतो काही वकिलांनी पैसेही मागितले पण पन सर्वसाधारणपणे खन यांनी सांगितलं आपण लोक ह्याच्याबद्दल जागरूक नाही आपल्याला ती सत्याची जाण नाही आपल्याला ती काळजी नाही की इतके लोक तुरुंगात आहेत पूर्णपणे बेकायदेशीरपणे राज्यघटना असताना सुद्धा त्या वीस वर्षाच्या मुलांनी शेवटी एक वकील मिळवला तो मानवता अधिकार चळवळीतला कार्यकर्ता होता त्याच्यामार्फत ती केस लढवली के आणि त्या बाईला सुट मिळाली सुटका मिळाली ती सुटका मिळाल्यानंतर रवीश कुमारनी तिच्यावरती कार्यक्रम केला आणि त्यांनी सांगितलं की ही एक बाई सुटली पण अजून आहेत ना उरलेले तीस लाख त्या बाईने काहीच गुन्हा केलेला नव्हता ज्या माणसाचा खून केला असं म्हटलं तो मरून काही वर्ष झालेली होती ते मुला त्या मुलाला विचारायला काही माहितीच नव्हतं की आपल्या आईला का पकडलंय पण तिला सोडवण्यासाठी त्या जन्मलेल्या मुलाला त्यावेळेला वीस वर्ष थांबायला लागलं आणि तो मोठा झाल्यावर मग त्यांनी सुरू केलं आणि नंतर त्यांनी ठरलं आपण आता वकील व्हायचं ही अवस्था त्याच्या धैर्याची नाही आहे ही आपल्या भयकडपणाची आहे ही आपल्या नामर्दपणाची आहे ही आपल्याला पूर्णपणे कसे आपण बेपरवाहोत आपल्या समाजाबद्दल हे दाखवणारी कथा आहे आपण ज्यावेळेला टी व्ही पाहत असतो आपण ज्या वेळेला सोशल मीडियावर वाचत असतो त्यावेळेला आपल्याला काही पडलेलं नसतं हल्ली तर तुम्हाला पाहिलंच असेल तुम्ही जवळजवळ तीन चतुर्थांश तरुण मुलं कानाला स्पीकर लावून गाणी ऐकत असतात किंवा जे काय ऐकत असतील ते ऐकत असतात त्यांना बाहेर काय आहे एवढंच काय समोरून बस येते का कार येते हे पण त्यांना दिसत नसतं कारण ते स्वतःमध्ये मशगूल असतात आत्ता आपल्या समाजाची अवस्था ही मश्गुल असलेल्या समाजाची अवस्था आहे आणि ती सर्व वर्गात आहे परंतु प्रामुख्याने ती मध्यम वर्गात आहे आणि याचा उत्तम पुरावा जो आता कन्ह्याकुमारांनी वेगळ्या संदर्भात दिला आणि जयदेव डोळ्यांनी पण दिला तो असा ते म्हणतात पेट्रोलचे भाव वाढले तर काय बिघडलं जोपर्यंत मुस्लिम लोकांको फिक्स कर रहा आहे बराबर तो चले का आता हे म्हणणाऱ्यांना बाहेर काय आहे जाणून घ्यायची इच्छाच नाही आहे आणि जाणून घेण्याची इच्छा नाही आहे ती इच्छा मारलेली जी आहे ती या सोशल मीडियाने मारलेली आहे आणि तो सोशल मीडिया गेल्या दहा वर्षामध्ये टेक्नॉलॉजीच्या आणि राजकारणाच्या आधारे पूर्णपणे आता विशिष्ट सरकारच्या किंवा विशिष्ट व्यक्तींच्या किंवा विशिष्ट संस्थांच्या गे ताब्यात गेलेलं आहे आणि त्यामुळे ज्युडिशरी असेल किंवा सी बी आय असेल रिझर्व बँक ऑफ इंडिया असेल किंवा इलेक्शन कमिशन असेल त्या सगळ्या संस्था आता फक्त एकच सारखं बोलतात आपल्याला कदाचित माहिती असेल नसेल एकोणीसशे तेहतीसमध्ये हिटलर राज्यावर आलं जर्मनीमध्ये पण आपण म्हणतो नंतर तो, तो हरला पण एकोणीसशे तेहतीस ते, ते एकोणीसशे पंचेचाळीस त्या जर्मनीमध्ये साठ लाख ज्यू जवळजवळ आठ लाख कम्युनिस्ट आणि जवळजवळ पाच लाख अपंग लोक आणि जिप्सी यांना पण ठार मारण्यात आलं आपल्याला फक्त साठ लाख ज्यू मिळायचं माहिती आहे ह्या सगळ्यांना ठार मारण्यात आलं साठ लाख ज्यूंना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये मारण्यात आलं कॉन्सन्ट्रेशन कॅम्प कसा असायचा आपण इकडे औरंगाबादला आहोत जालना पण नाही औरंगाबाद आणि जालनाच्या मध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प असायचा जसा म्युनिक आणि फ्रँकफर्टच्यामध्ये डकावला तो आहे असं नाही म्हणजे आजूबाजूच्या लोकांना माहिती नव्हतं त्यांच्यासमोर प्रश्न असा होता त्या तिथल्या तथाकथित संयोजकांवर कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या की माणसं एवढी मेल्यानंतर खूप बॉडीज तयार होतील आणि त्याच्यामुळे रोगराई पसरेल तर आपल्याला आप कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माणसं मारून लवकरात लवकर त्या सगळ्या बॉडीज डिस्पोज ऑफ कशा करायचे ह्याची टेक्नॉलॉजी शोधा आपल्याला खोटं वाटेल ह्याची खरोखरच त्यांनी टेक्नॉलॉजी शोधली त्या माणसाचं नाव आहे हो एच ओ ई डबल एस हास त्या माणसांनी सांगितलं की नाही आता थोडा प्रश्न सुटलेला आहे आता अशा प्रकारचा एक गॅस आम्ही शोधून काढलेला आहे म्हणजे त्यांच्या सायंटिस्टांनी शोधून काढलेला आहे की ज्याच्यामुळे एका वेळेला त्या गॅस चेंबरमध्ये हजार माणसं टाकली की ती हजारच्या हजार एक तीन मिनिटात मरतील मग नुसती ते मरतील असं नाही ती हजार माणसं जाणार कशी आहेत त्या हजार माणसांना नेला ट्रक लागणार त्या ट्रेन लागणार ज्यांनी कोणी शिणलस डिस्ट पाहिला असेल त्यांना कल्पना येईल कशा पद्धतीने त्यांना नेण्यात आलं तिथे नुसतं नेण्यात नाही आलं तिथे ने गेलेल्या जाणाऱ्या बायका ज्या होत्या त्यांचे केस पूर्ण कापून टाकण्यात आले त्यातनं त्यांना गंगावनं करायची होती ज्यांच्या दातांमध्ये सोन्याचे दात बसवलेले होते ते दात काढले काढलेकरताना ते सोनं हवं होतं कोणतीच अंगावर काहीही नसताना त्यांना आत टाकलं गॅस चेंबर सुरू केला एक हजार माणसं मेली लगेच बॉडीज बाहेर बाहेर ट्रकची लाईन असायची तुम्ही जर पाहिलं असेल तर कुठेही कारखान्याच्या बाहेर किंवा वर्तमानपत्राच्या बाहेर ट्रकच्या ट्रक उभे असतात आमच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बाहेर कांदिवलीच्या प्रेसच्या बाहेर पहाटे सायनपणे तीनपासनं ट्रक चक्की असतात दो दोन दोनशे ट्रक असतात आणि त्या प्रत्येक ट्रकवरती लिहिलेलं असतं हा ट्रक औरंगाबादला जाणार हा प साताराला जाणार हा रत्नागिरीला जाणार हा भोपाळला जाणार काय जे असेल ते आणि ते जे पेपर येतात त्याचे धार 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 त्या त्या संख्येप्रमाणे आत्ताच्या टेक्नॉलॉजीने त्या ट्रकमध्ये जातात की लगेच तो ट्रक जातो कारण वर्तमानपत्र लोकांच्या घरात सहाच्या साडेसहाच्या सातच्या पोचायला पाहिजेत आणि म्हणून ते ट्रक ज्या पद्धतीने वर्तमानपत्र नेतात तीनशे ट्रक असे दोनशे ट्रक असे लाईनीने उभे असतात तशी माणसं नेण्यासाठी मारलेली माणसं नेण्यासाठी हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या बाहेर अशी ट्रकांची लाईन असायची आणि तसं ते ट्रक नाहीच्यातलं काही प्रमाणात दृश्य त्या शेंडलेस लिस्टमध्ये या इतरही जजमेंटात निलंबक नावाच्या फिल्ममध्ये सुद्धा आहे यातला मुद्दा काय आहे मुद्दा त्याने माणसं कशी मारली हा नाही आहे मुद्दा असा की एकोणीसशे तेहतीस साली हिटलर राज्यावर आला पंचेचाळीस साली त्याला आत्महत्या करावी स्वतःच्या डोक्यात गोळी घाल गार। घालून पण तोपर्यंत जर्मनीमध्ये असंख्य लेखक निरंजन टाकलेंसारखं धैर्य दाखवणारे आणि सत्य बोलणारे ठार मारून टाकले होते त्यामुळे नंतर कोणी सत्य बोलायला उरलाच नव्हता आंदोलन शक्य नाही ट्रेड युनियन पारून टाकले होते ट्रेड युनियन शक्य नाही शेतकऱ्यांच्या मोर्चेवर विसरूनच जा मोर्चाच काढणं शक्य नाही अशा पद्धतीने सगळ्या समाजाचा पूर्णपणे गळा दाबून टाकलेला होता बारा वर्ष सुटला केव्हा तो प्रश्न ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्टॅलिन रुझवेल्ट आणि चर्चिल एकत्र आले म्हणजे अमेरिका रशिया आणि इंग्लंड एकत्र आले आणि त्यांनी ज्यावेळेला हिटलरच्या त्यांनी सुरू केलेल्या सुप्रथम युरोपामधल्यानंतर सोविद्रनच्या विरुद्धच्या आक्रमणाच्या विरोधात सैन्य उभं केलं आणि स्ट्रॅटेजी करून हिटलरची कोंडी केली जर्मन सैन्याची कोंडी केली आणि जर्मन सैन्याचा पूर्ण पराभ पूर्ण पराभव केला त्यावेळेला हिटलरला कळलं की आता आपल्या बंकरभोवती येत आहेत आता आपल्या बंकरपर्यंत येणं म्हणजे आपल्याला अटक होणार आणि जर आपल्याला अटक झाली तर मग आपली आबरूज पूर्ण केली आपण तर जर्मनचे शहनशाहोत त्यांनी त्यावेळेला त्यावेळेला सुद्धा बंकरमधनं ऑर्डर काय दिली त्याच्या हाताखाली जी थोडीशी माणसं होती त्यातल्या गोरिंगला दिली आल्बर्ट स्पियरला दिली यांना ऑर्डर काय दिली मला माझा जर्मन देश असा यांच्या हातात गेलेला चालणार नाही तेव्हा तुम्ही असं करा यू गो अँड बॉम्ब जर्मनी ज्या जर्मनीवर बॉम्ब पडलेले नव्हते युद्धात ती गावं आणि ती शहरं तुम्ही उडवून टाका तुम्ही त्याच्यावर बॉम्ब टाकून ते उद्ध्वस्त करा कारण माल तो जर्मनी त्यांच्या हातात जायला नको आपण आपली माणसं मरतील चालेल शेवटी चा चा ते क्रौरी इथपर्यंत जातं जर आपण सत्य बोललो नाही जर आपण चळवळ नाही तिकडे चळवळ झालेली नव्हती जर आंतरराष्ट्रीय युद्ध झालं नसतं तर हिटलरचा पराभव तसा झाला नसता आणि त्याला आत्महत्या करण्याची पाळी आली नसते ह्या सगळ्याच्याबद्दल भरपूर लेखन झालं आहे आणि ते लेखन करणाऱ्या माणसांनी स्वतःचा जीव धोक्यात घातलेला आहे अगदी अलीकडचं तुम्हाला कदाचित जो कायम टेलिव्हिजनवरती स्टारवरती किंवा अन्य काही चॅनल्सवरती सिनेमा लागतो त्याचं नाव आहे जे एफ के जे एफ के म्हणजे जॉन फिजेराल फेडरल केनेडी त्यांची हत्या झाली ह्याच्याबद्दल एक वॉरन रिपोर्ट नावाच्या वॉरन नावाच्या जजनी रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्ट मी सांगला नाही नाही तो एक साधा माणूस होता उस्वाल त्याचा एकट्याचा हा खुनाचा प्रयत्न होता त्याच्या पाठीमागे कटवर काही नव्हता आणि कट नव्हता असं सांगून त्यांनी तो रिपोर्ट प्रसिद्ध केला परंतु ऑलिव्हर स्टोन आणि इतर अनेकांनी असं ठरवलं असं नाही आहे ह्याच्या पाठीमागे मोठा कट आहे आणि म्हणून त्या कटाचं त्यांनी संशोधन सुरू केलं आणि नंतर त्या सिनेमामध्ये जी प्रत्यक्ष माणसं त्याच्यात इन्वॉल्व्ह आहेत त्यांची नावं त्यांच्या जन्मतारखांसहित तिथे दिलेली आहेत की यांना पकडा म्हणून आणि ऑलिव्हर स्टोनच्या जेफ केचं जगभर कौतुक झालं पण आपण ऑलिव्हर स्टोनचं कशाला उदाहरण घ्यायचं आपल्याकडे न घडलेली घटना अजून आहे ती म्हणजे रमेश दलाल नावाचे लेखक आहेत ते आता इंग्लंडमध्ये आहेत कारण त्यांना सुरक्षित राहायचं म्हणून ते इंग्लंडमध्ये आहेत त्यांनी ॲसोसिनेशन ऑफ राजीव गांधी नाव राजीव गांधी नवं पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी कोणी कोणी काय काय उद्योग केले त्यांच्या खुनासाठी कसे प्रयत्न झाले आणि तो खून कसा घडवून आणला यांची सगळ्यांची नावा निशी तारीख पत्रव्यवहार सगळं आहे आणि त्यात त्यांनी डायरेक्टली सांगितले की कशा पद्धतीने सी आय ए त्याच्याकडे लक्ष देऊन होती या प्रयत्नांकडे आणि सी आय ए कसं ते फंडिंग कर याचं सविस्तर रिपोर्ट त्यांनी लिहिलेला आहे ॲसॅसिनेशन ऑफ राजीव गांधी रमेश दलाल ते पुस्तक मिळणार नाही तुम्हाला कारण ना ते, ते पुस्तक गडप झालं आहे मार्केटमधनं मग शेवटी त्याला कळलं की आपलं पुस्तक मार्केटमधनं गळप झालं आहे आणि तो तर असा लढाऊच तो वकील आहे खरा पत्रकार नाही पण त्यांनी जसं हे इंजिनियर पत्रकार नाही तसं तो वकील आहे त्यांनी ते पुस्तक आख्खंच्खं पीडीएफ टाकलं आहे त्यामुळे ते पुस्तक तुम्हाला ज्यांना पाहिलं असेल त्यांना मिळेल त्या पुस्तकाचे पहिले तीन चॅप्टर जरी तुम्ही वाचले ते तुमच्या लक्षात येईल की त्या रमेश दलालनी केवढं इन्व्हेस्टिगेशन केलं आहे नाव थेट कुठेही हातचं राखून काही गेलेलं नाही कोणीही त्याच्याविरुद्ध बदनामीचा खटला पण लावला नाही इतकी नावं आहेत आत्ता जिवंत असले आत्ता हयात असले आत्ता लोकसभे राज्यसभेत असलेली माणसांचे नावं आहेत त्याच्यात पण कोणी त्यांच्यावरती खटला भरला नाही की आम्हाला तू या खुनामध्ये का गुंतवलंस याचं कारण ते गप्प आहेत आणि अशा प्रश्नावरती जर आपण सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात गेलो तर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काही बोलत नाहीत ते कुठच्या तरी फालतू गोष्टीवरती चिक्का चर्चा करतील आणि वेळ वाया घालवतील पण अर्णब गोस्वामीनं रात्री साडेबाराला त्यांना बेल द्यायला मिळतो बेल देता येतो पण आत्ता हे आपले भीमा कोरेगावचे लोक आहेत त्यांना पाणी प्यायलासुद्धा सुद्धा त्यांना देता येत नाही ही आपली ज्युडिशरी आहे त्या तीस लाख लोकांना जे बेकायदेशीरपणे अटकेत आहेत त्यांना ज्युडिशरी न्याय देऊ शकत नाही त्यांना मीडिया न्याय देऊ शकत नाही मीडिया या प्रश्नावरती बोलत नाही एक शब्दाने किती लोकांना माहिती आहे किती लोकं तुरुंगात आहेत एकट्या त्या बिचाऱ्या नंदिनी अक्षर ते सारख्या ट्राय करत आहेत त्या सगळीकडे प्रचार करत आहेत की ह्याच्याबद्दल बोला ह्युमन राईट्स केस आहे माणसं तुरुंगात आहेत आपण नाही ना तुरुंगात कोणता तरी दुसरा मनुष्य तुरुंगात आहे मला काही झालेलं नाही ना झालेलं आहे तिकडे मारलं ना कोणाला तरी बीफ नेलं म्हणून मला काय झालेलं नाही अजून कुठचं तरी घर वस्त्या जाळल्या ना मला काही झालेलं नाही बुलडोजर चालवला ना जहांगीरपुरेला मला काय झालं नाही आमच्या सोसायटीत नाही आहोत आमच्या सोसायटीमध्ये हल्ली तर भाजीवाल्यांसुद्धा येऊन देत नाही आम्ही तर बुलडोझर काय येणार आता आम्ही कोणालाच येऊन देत नाही इतके आम्ही सगळं आम्ही त्याला गेटेड सोसायटी म्हणतात त्यांनी सगळ्यांनी प्रोटेक्ट करून ठेवले आहेत आणि हा गेटेड सोसायटीचा भाग जो प्रथम मध्यमवर्ग आणि हायर मध्यमवर्गात आला त्याला आता अख्ख्या समाज समाजाला घेरलेलं आहे त्यांनी आपण सगळे आता गेटेड सोसायटीत आहोत कारण आपण सगळे म्हणतो मी प्रोटेक्टेड आहे इनफ माझ्यावरती कोणी हल्ला करायची गरज नाही आणि मी हल्ला कोणाचा सहन करणार कर नाही कारण मला प्रश्नच नाही मी काही बोलणारच नाही आहे मला जोपर्यंत माझ्या सगळ्या वस्तू मिळत आहेत तुम्हाला लक्षात येणार नाही आपल्या देशामध्ये जवळजवळ पंचेचाळीस ते पंचावन्न कोटी मध्यमवर्ग आहे या मध्यमवर्गाला कितीही तेवढी बेकारीचे तुम्ही आकडे दिले अनएम्प्लॉयमेंटचे दिले तरी त्यांना त्याची फारशी चिंता नाही आहे या मध्यमवर्गामधल्या सिक्स्थ पे आणि चा, सेवन पे कमिशन ज्यांना लागू आहे असा जो सरकारी कर्मचारी आहे किंवा बिगर सरकारी कर्मचारी आहे पण जो सरकारच्या नियमानुसार चालतो त्या सगळ्यांना सिक्स्थ पे सेवन पे कमिशनचे पगार कोविड असो नसो दंगा हो न हो पेट्रोलचा भाव काही हो त्यांचे पगार चालू आहेत मध्यम वर्गाच्या पगारात खंड नाही मग तो खाजगी जे बेकार आहेत ते सोडून दिया जे नोकरीत आहेत त्यांना पगार चालू आहे त्यांना बोनससुद्धा चालू आहेत त्यांना स्पेशल एक्स पण चालू आहे उगच नाही स्टॉक मार्केट चाललं आहे सगळेजण म्हणत आहेत देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात गेली आहे खड्ड्यात गेली आहे खड्ड्यात गेली आहे आपलं एक्सपोर्ट होत आहेत इन्व्हेस्टमेंट येत नाहीये मग स्टॉक मार्केट कसं वाढतं आहे पस्तीस हजारचं साठ हजारपर्यंत स्टॉक मार्केट कसं जात आहे आपण म्हणतो डॉलर रुपये असा झाला आहे तसं झालं पण तरी स्टॉक मार्केट आहे या स्टॉक मार्केटवर पैसे कोण घुलतोय हा मध्यमवर्ग कारण त्याच्या फिक्स्ड डिपॉझिटला धक्का पोहोचलेला नाही आता पोस्टल सेव्हिंग आली कोणी करत नाही म्युच्युअल फंडला धक्का पोहोचलेला नाही जोपर्यंत त्याच्या म्युच्युअल फंडला धक्का पोचत नाही कारण स्टॉक मार्केट वर आहे त्याच्या म्युच्युअल फंडला धोकाच नाही उलट वाढतच जाणार आहे आणि डॉलर रुपीचं जर इश्यू असं आहे एक डॉलरला जर सत्याहत्तर रुपये पडत असतील तर तिकडे राहणारा तथाकथित श्रेष्ठ भयंकर बुद्धिमान असा कर्तबगार आपला इंजिनियर हा यांनी शंभर डॉलर पाठवले की त्याला ताबडतोब जवळजवळ साडेसात हजार रुपये मिळतात इथे म्हणजे भारतामध्ये जर रुपया डॉलर रिलेशनशिप अशी असेल तर ती फायद्याचे वर्गा ह्या वर्गाच्या देशाच्या नाही ह्या देशातल्या मध्यम वर्गाला सर्व प्रकारचे फायदे आहेत ते म्युच्युअल फंडात नेत आहेत प्रॉव्हिडेंट फंडात नेत आहेत पेन्शन्स पण आहेत आता कित्येक घरं अशी आहेत की ज्यातल्या मुलांचे पगार चाळीस हजार आहेत पण आईवडिलांचं पेन्शन ऐंशी हजार आहे दोघांचं मिळून म्हणजे पेन्शनर्सना असं प्रोटेक्शन आहे आणि हा सगळा जो मध्यमर्ग आहे पंचेचाळीस ते पंचावन्न कोटीचा हा तयार कधी झाला गेल्या आठ वर्षात मोदींच्या राज्यात तयार झाला सिक्स्थ कमिशन कधी आलं फिफ्थ कमिशन कधी आलं हे सिलिकॉन व्हॅलीमध्ये अमेरिकेत तुमच्या काही लोक गेले असतील अमेरिकेतल्या जवळजवळ प्रत्येक जवळजवळ प्रत्येक एक म्हणजे नव्याण्णव टक्के म्हणेन मी प्रत्येक माणूस हा हिंदुत्ववादी झालेला आहे आणि तो नुसता हिंदुत्ववादी नाही येतो अयोध्येला देणगी देतो आणि म्हणतो काय नाही त्या मुसलमाना मागत पाहिजे धर्मसंसदमध्ये जाहीर झालं हरिद्वारला मुसलमानची कत्तल करा त्याचं त्यांनी स्वागत केलं तिथल्या अमेरिकेतल्या आपल्या येणार यांनी त्याला अनिवासी भारतीय म्हणून म्हणतात ते पैसे पाठवत आहेत त्यांना तिकडे काहीच चिंता नाही तिकडे जाऊन ते नागरिक होत आहेत अमेरिकेत नागरिक एवढं हो होणं सोपं नाही एवढं अमेरिकेत जर नागरिक व्हायचं असेल तर तुम्हाला त्यांचं नागरिक होणे अगोदर ग्रीन कार्ड झाल्यानंतर तुम्हाला एक परीक्षा द्यायला लागते तुम्हाला अमेरिकन राज्यघटना अमेरिकन काय सगळं झेंडा त्यांचा कसा आला इतिहास काय आला याचे उत्तर द्यायला लागतात ती नुसती देऊन चालत नाही नंतर अमेरिकन निशाणासमोर झेंड्यासमोर उभं राहायचं आणि ह्या झेंड्यासाठी मी मरायला तयार आहे आणि कुठे युद्धात जाईल त्याला अशी शपथ घ्यायची मग तुम्हाला ते नागरिकत्व मिळतं असं नागरिकत्व प्राप्त केलेले तिकडचे भारतीय हिंदू आज इथे हिंदुत्वाची कशी गुढी उभारली पाहिजे याची चर्चा करतायत आणि तिकडून पैसे येत आहेत तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका मी ज्यावेळा पहिल्यांदा अमेरिकेला गेलो त्यावेळेला अमेरिकेमधली भारतीयांची संख्या फक्त पाच लाख होती आता थी कॉंपुटर कॉंपुटर ती पंचेचाळीस लाख आहे आणि ती कधी झाली पंचेचाळीस लाख आफ्टर राजीव गांधीज इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्युटर रिव्होल्युशन कॉम्प्युटर आल्यानंतर तिकडे ती मागणी वाढायला लागली सिलिकॉन व्हॅली भरली आपल्या मराठी लोकांना अभिमान वाटतो भारतीय लोकांना अभिमान वाटतो हिंदूंना अभिमान वाटतो कितीकडे सिलिकॉनवाले एवढे भारतीय आहेत या कंपनीचे भारतीय मालक आहेत या कंपनीचे भारतीय चेअरमन आहेत त्या नासामध्ये आहेत सगळीकडे आहेत भारतीय केवढे भारतीय ग्रेट आहेत हे जे आपण म्हणतोय कुठून झाले कॉम्प्युटर रिव्होल्युशन कॉम्प्युटर ज्यावेळेला प्रत्यक्षात येणार होता त्यावेळेला कॉम्प्युटर बॉय म्हणून ते टिंगल केले कॉम्प्युटर येऊ नये म्हणून लोकांनी आंदोलनं केली आता तोच कॉम्प्युटर मग असं कन्हयांनी सांगितलं म्हणजे तोच कॉम्प्युटर यांच्या मदतीला पैसे आला आहे डॉलरनी आला आहे आणि आता ते अयोध्येच्या राम मंदिराला मदत करत आहेत आता अशा पद्धतीने धर्म आणि विज्ञान त्यांनी एकत्र आणलेलं आहे खूप मोठे मोठे ग्रंथ आहेत कोणत्याही लायब्ररीत तुम्ही जा धर्म आणि विज्ञान आंतरविरोध आहे काय धर्माचे विज्ञान विज्ञानाचा धर्म इतकी पुस्तकं आहेत धर्म आणि विज्ञानाविषयी जगभर व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ फेथ इन द एज ऑफ सायन्स अशी भरपूर पुस्तकं आहेत मोदींना शाळाचं काही परवडलेलं पडलेलं नाही आहे त्याचं त्यांना माहिती आहे आय कॅन युनाईट आय कॅन इंटिग्रेट फेथ अँड सायन्स

तुम्ही पेपरात बातमी असेल गेल्या आठ वर्षामध्ये सहा लाख भारतीयांनी पैसे देऊन अमेरिकेचं किंवा युरोपातल्या कुठच्या तरी देशाचं नागरिकत्व पत्करले ते सोडून गेलेत नुसते आपण नीरव मोदी आणि तो मल्ल्या यांची चर्चा करतो असे नाही असे सहा लाख ला ते सगळे चोर नसतील त्यांनी स्वतः कधीही भ्रष्टाचार केला नसेल पण ते त्यांनी पैशाचा भ्रष्टाचार केलेले नाही पण त्यांनी त्यांचा आत्माच विकून टाकलेला आहे त्यामुळे आत्मा विकल्यानंतर पैशाचा भ्रष्टाचारचा प्रश्नच येत नाही आत्ता अशा देशात आपण राहतोय की जिथे आपण म्हणजे तुम्ही आणि मी आपण जे मध्यवर्गात आहोत आपल्याला प्रत्यक्षात कशाची ददात नाही आहे आपल्याला घरामध्ये दोन वेळेला जेवण मिळणार आहे बेकार मी असलो तरीही आमच्या घरात जर उकळत असेल तर वरती फॅन आहे कॉट आहे आणि कॉट नसेल तर आम्ही खाली झोपण्याची गादी आहे आत्ता माझी उपासमान होणार नाही आहे आणि व्हायचा प्रसंग आला समजा कोविडच्यामुळे तर पस्तीस किलो धान्य एका कुटुंबाला सरकार फ्री देणार आहे आणि त्यांनी अभिमानाने काय सांगितलं की देशातल्या बी पी एल बिलो पॉवर टेलच्या ऐंशी कोटी हे अभिमानाने सगळीकडे सांगतात जगभर जगभर बोलली सांगतात की ऐंशी कोटी लोकांना आम्ही दरमहा पस्तीस किलो धान्य फ्री दिलं कोणाला तर बीपीएल म्हणजे बिलो पॉवर टेल लोकांना यातलं दुसरं सत्य असं होतं की तुमच्या या प्रगत देशामध्ये आणि तुमच्या तंत्र ह्या तंत्रज्ञानाने विकसित देशामध्ये ज्या तंत्रज्ञानांनी तिकडे मुलं पाठवली तिथे ऐंशी कोटी लोकांना अजून फुकट धान्य द्यायची परिस्थिती आहे इतक्या ऐंशी कोटी बेकार आणि गरीब आहेत आणि तुम्ही ती अभिमानाची गोष्ट सांगता की आम्ही त्यांना पस्तीस पस्तीस किलो धान्य दरवा देतोय हे धान्य आलं कुठून हे गेल्या आठ वर्षात आलं गेल्या सत्तर वर्षात काही झालं नाही मग धान्य कुठून आलं हे धान्य गेले सत्तर वर्षामध्ये जी ॲग्रिकल्चरल प्रोग्रेस होत होती जे ॲग्रिकल्चरल रिव्होल्युशन होती तीसुद्धा बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून कायदे ॲग्रिकल्चरचे आले आता गंमत बघा त्या कायद्यांची मी तिथे राज्यसभेत माझ्या समोर तो कायदा आला आम्हाला चर्चा करायला स्कोपच नव्हता कारण त्यांनी कायदा आणला आणि लगेच पास करून टाकला सर्वसाधारणपणे आम्हाला द्यायला पाहिजे बिल अगोदर वाचायला आठ दिवस चर्चा करायला ते काही झालं नाही आलं बिल पास झालं काही लोकांनी निषेध केला त्यांना सस्पेंड केलं मग ते गांधींच्या पुतळ्याजवळ उपोषण करत बसले तुम्ही जा खड्ड्यात त्याच्यानंतर ज्यावेळेला दीड लाख शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवरती उत्तर प्रदेश पश्चिम उत्तर प्रदेश आणि मुख्यतः पंजाब हरयाणामधा आले त्यावेळेला त्यांना आंदोलनाचं काय कर, करता येईना काहीच करता येईना आंदोलन थांबवता येईना सातशे लोक मिले त्या आंदोलनामध्ये ते, ते ज्यावेळेला शेवटी लक्षात आलं की आता पंजाबमधल्या निवडणूक आहेत आता उत्तर प्रदेशातल्या निवडणूक आहेत आता आपल्याला ह्या आंदोलनाचा जो विस्तार झाला तो पंचायतवाल्या इतकंच नाही तर जर का ह्या आंदोलनातले शेतकरी मोर्चानी नव्हे पण एक एकटे एक एकटे एक एकटे एक मेट्रोमधनं किंवा रेल्वेतनं किंवा बसनं किंवा चालत मुख्य शहरात आले आणि जो काही तो फ्रॉड चालला आहे ना सेंट्रल विस्टाचा नवीन पार्लमेंट बांधण्याचा रस्ते तोडण्याचा त्याच्यावरती जर त्यांनी हल्ला चढवला किंवा तिथे ते घुसले तर आपल्याला तिथे गोळीबार करावा लागेल इथे बसलेत बाहेर सात सात दीड लाख शेतकरी त्यांच्यावर गोळीबार नव्हता करायला लागलेला ते बसले होते आंदोलन करत इथे आपल्याला त्यांच्यावर गोळीबार करावा लागेल हे प्रकरण पेटेल आणि मग ते निवडणुकांमध्ये मार खायला लागेल त्याच्यापेक्षा आत्ता आपण कायदे मागे घेऊया कायदे का मागे घेतले याचंही उत्तर त्यांनी दिलं नाही कायदे का आणले त्याचंही उत्तर दिलं नाही कायदे कोणाच्या बेनिफिटसाठी होते सगळ्या जगाला दिसत होतं कारण ज्या ज्या ठिकाणी मोकळ्या जमिनी होत्या त्या सर्व ठिकाणी अदानी आणि अंबानींनी मोठमोठाली गोडाऊन्स बांधली होती कारण त्यांना त्या जमिनी एकदा कॉर्पोरेट सेक्टरने विकत घेतल्या की सगळं ॲग्रीकल्चर त्यांच्या ताब्यात येणार होतं म्हणजे जसे कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत तसं सगळं ॲग्रिकल्चर त्यांच्या ताब्यात येणार होतं त्यांना त्याच्यासाठी मोठाली गोडाऊन लागणार होती ते अजून बांधलेली आहेत अगदी मु मुंबई नाशिक पट्ट्यावरती सुद्धा आहेत ते हा सगळा प्रकार आपण डोळ्यांनी पाहतोय असा सगळा प्रकार त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधल्या माणसांना मारणारा जर्मनांनी डोळ्यांनी पाहिला आहे त्यांच्या आजूबाजूला हो ते कॉन्स साठ लाख माणसं भरणं सोपं नाही अशी अशी माणसं मारलेली पाहिलेली आहेत तरी हिटलर विरुद्ध बंड झालं नाही कारण तिथल्या लोकांचा गळा पूर्णपणे दाबला गेला होता जर आपण असेच गप्पा बसलो तर आपलाही गळा दाबला आपला जाईल कोणीतरी काहीतरी उठेल काहीतरी घडेल आणि सत्याचा विजय शेवटी होईल पण सत्यमेव विजय ते शेवटी येते जोपर्यंत सत्य जिंकत नाही पर तोपर्यंत असत राज्यस्त तो तो ते सगळ्यात शेवटी सत्य जिंकणार आहे पण तोपर्यंत काय करायचं तर तोपर्यंत ते जिंकावं म्हणून करायला म्हटलं म्हटलं आपल्याला जागरूक राहायला पाहिजे आणि जर आपण राहिलो नाही तर मग सत्य जिंकेल कधीतरी पण मग ते सत्याच्या गतीने जिंकेल ते आपल्या गतीने जिंकलं पाहिजे अशी आपल्या घटनाकारांची इच्छा होती म्हणून आपली राज्यघटना आली ती आपण सध्या विसरलोय तिचं स्मरण करून माझ्या शब्द संपवतो महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व ज्ञानगंगा आप सॉरी धम्मगंगा प्रकाशन औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित हु किल्ड जज लोया यांच्या डॉक्टर सॉरी ज्येष्ठ पत्र पत्रकार निरंजन टकले लिखित या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित असलेले आजचे ज्यांच्या हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन केलं असं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व डॉक्टर कुमार कुमारजी यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी प्राध्यापक जयदेव डोळे सर उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार कुमार केतकर ज्येष्ठ संपादक हे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो निरंजन टकले यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महात्मा गांधी मिशनचे आदरणीय अंकुशरावजी कदम सर त्याचबरोबर सचिन कुलकर्णी ॲडव्होकेट परांजपे ॲडव्होकेट आभाई ताकसा बनसूर सर सुभाष सर द्वारकाभाऊ पाथरीकर रंगनाथ नाना त्रिंबक भाऊ पाथरीकर विजयभाऊ पाथरीकर अनेक भाऊसाहेब राजळेजी अनेक या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहे सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही त्यामुळे आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले विविध दैनिकांचे पत्रकार यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर क्रांतीचौक पोलीस स्टेशनचे दराडे साहेब पी आय दराडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं देखील मनपूरक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद